राहता शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जॉगिंग ट्रॅक निर्माण करताना त्यात दोन्ही बाजूला प्रशस्त डांबरी रस्ता, दुभाजकात डोळ्यांची पारणे फेडणारी हिरवळ, त्यात सुंदर अशी फुललेली शोभिवंत झाडे, जणू तेथे काही नंदनवनच अवतरले आहे। पायी चालण्यासाठी पेवर ब्लॉकचा रस्ता, चिखलाच्या रस्त्यातून रहिवाशी एजा करायचे त्या संपूर्ण परिसराचा कायापालट सौ ममता भाभी पिपाडा यांनी केलाय। तसेच पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या नावाने आकर्षक दगडी गॅबियनवाला असलेला व शिर्डीवरून जाता येताना लक्षवेधी ठरणाऱ्या पथदिव्यांची आकर्षक रोषणाई असलेला जॉगिंग ट्रॅक व्हावा म्हणून पुढाकार घेणाऱ्या, तसेच ममता भाभी पिपाडा यांच्या संकल्पनेतून सुसज्ज आणि प्रशस्त अशी स्मशानभूमी उभी राहिली आहे। त्यामध्ये हिरवळ आणि डेरेदार झाडी, बसण्यासाठी सुंदर बेंचेस, पाहता क्षणी नतमस्तक व्हावे अशी भगवान शंकराची मूर्ती, क्रिकेट स्टेडियमच्या धर्तीवर भव्य असा सभामंडप, अंत्यसंस्कारासाठी चार भव्य शेड, भजनी मंडळासाठी आकर्षक ओटा, मनमोहक रोषणाई देणारे पतदिवे, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या, दशक्रियेनंतर केस कर्तनासाठी स्वतंत्र ओटा, स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या स्मशानजोगी कुटुंबास किचनसह सुविधांनी युक्त घर, अशी ही एक सर्व सुविधांयुक्त नगर जिल्ह्यातील राहता नगर परिषदेची मॉडेल अशी स्मशानभूमी आहे। तसेच राहता शहराची 25 वर्षांची गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना ज्यांनी पूर्ण केली, वाड्या वस्त्यावरील रस्त्यांच्या कामासोबतच राहता शहराच्या वैभवात भर घालणारी कामे केली, दोन वेळेस थेट जनतेतून निवडून आल्यानंतर राहता शहराचा चेहरा मोहरा बदलून लोकप्रिय नगराध्यक्षा म्हणून जनतेच्या मनात आपल्या कामाने ठसा उमटवणाऱ्या सौ ममता भाभी राजेंद्र पिपाडा यांना वाढदिवसानिमित्त डॉक्टर राजेंद्र पिपाडा मित्र मंडळाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा।